होता बघा हो जमीन एकदम सुकलेली आहे ना लगेच मुरतय त्यात वाहत नाही झालं का त्यांना एक कॅन वाचायला वागे नाही एक कॅन वाचा
अन्न आणि औषध प्रशासन सोलापूर कार्यालयास गोपनीय माहिती प्राप्त झाली की भोईंजे तालुका बार्शी येथील अक्षय डेअरीचे मालक श्री ज्ञानेश्वर करळे हे दूध संकलन करण्यासाठी व्हे परमिट पावडर व खाद्यतेल यांची दुधामध्ये भेसळ करून त्याची विक्री करीत आहेत. त्यानुसार दिनांक 9/4/2021 रोजी रात्री 9:30 या कार्यालयाच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती नसरीन मुजावत यांचे सोबत आम्ही अचानक धाड टाकली असता सदर ठिकाणी व्हे परमिट पावडर आणि खाद्यतेल यांचे मिक्सरवर मिक्सिंग करून खाद्यतेलाची दुधामध्ये भेसळ करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार भेसळयुक्त दुधाचा नमुना व्हे परमिट पावडरचा नमुना व खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेऊन उर्वरित साठा जवळपास 96,000 किमतीचा जप्त केलेला आहे. त्यानंतर सदर भेसळयुक्त दूध हे नासवंत असल्यामुळे जवळच्या नाल्यामध्ये ओतून ते नष्ट करण्यात आले आहे.